Hello friends, welcome to back my YouTube channel Pawar's Classes. Today we are going to learn class 6 mathematics, chapter number 5 decimal fraction, practice set 16. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वी गणित सराव संच 16 हा आपण सोडवणार आहोत. हा सराव संच मल्टिप्लिकेशन ऑफ डेसिमल फ्रॅक्शन ह्या पॉईंटवर आधारित आहेत, म्हणजेच दशांश चिन्हांचा गुणाकार ह्या पॉईंटवर तो अवलंबून आहे. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण या व्हिडिओच्या शेवटी मी वर्ड प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करून देणार आहोत या प्रॅक्टिस सेट 16 मधील. यामधील फर्स्ट प्रॉब्लेम पहा. इफ 317 × 45 इक्वल टू 14,265, देन 317 × 4.5 इक्वल टू व्हॉट? तर आपल्याला 317 × 45 यांचा गुणाकार दिलेला आहे 14,265. तर संख्या त्याच आहेत, त्यामध्ये दशांश चिन्ह इन्क्लूड करून दिलेलं आहे, तर त्यांचा गुणाकार आपल्याला किती येईल? तर अशा वेळेस ज्यावेळेस आपल्याला दोन्ही संख्या सारख्याच आहे, गुणाकार आहे तो सेमच आहे मिळणार आहे, तर त्यांचा जो दशांश चिन्ह द्यायचं आहे ॲन्सरमध्ये, तर ते ह्या दोन संख्या आहेत, ह्या किती संख्या किती पॉईंट अंक सोडून पॉईंट दिलेला आहे ते आपल्याला घ्यावे लागेल. 3.17 दोन अंक आणि 4.5 एक अंक असे मिळून तीन अंक सोडून आपल्याला दशांश चिन्ह द्यावे लागेल, म्हणजेच आपल्याला मिळतील 14.265. यानंतर पहा एक्झाम्पल 2 त्यामधील. इफ 503 इंटू 217 यांचं मल्टिप्लिकेशन दिलेलं आपल्याला 109,000 151 ह्या संख्या आपल्याला पॉईंटमध्ये दिलेल्या आहेत 5.03 आणि 2.17. तर आपल्याला टोटल वरच्या संख्येमध्ये 2 आणि खालच्या संख्येमध्ये 2 अंक सोडून दशांश चिन्ह दिलेलं आहे, त्यामुळे आपण उत्तरामध्ये 4 अंक सोडून दशांश चिन्ह देऊ, म्हणजेच 10.915 हे आपला ॲन्सर राहील. 10.9151. यामधील नेक्स्ट एक्झाम्पल पाहू आपण. क्वेश्चन नंबर 3 मल्टिप्लाय. आपल्याला 4 एक्झाम्पल दिलेले आहेत, डेसिमल नंबरमधील आहेत, ते त्यांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं आहे. फर्स्ट एक्झाम्पल पहा, 2.7 × 1.4 2.7 × 1.4 मल्टिप्लिकेशन करताना पॉईंटचा विचार न करता मल्टिप्लिकेशन करायचं आहे पहा. आणि जर तुम्हाला 14 टेबल येत नसेल तर तुम्ही एका संख्येने मल्टिप्लाय करू शकता, म्हणजेच एकदा 4 नंतर 1 आपण मल्टिप्लाय करू शकतो. तर पहा, आपण सर्वप्रथम 4 मल्टिप्लाय करू 2.7 4 × 7 = 28, 2 कॅरी जाईल इथवरती, नंतर 4 × 2 = 8, 8 + 2 = 10. नंतर पहा, 1 × 7 या अगोदर आपल्याला इथे एक क्रॉस द्यावे लागेल, त्यानंतर 1 × 7 = 7 आणि 1 × 2 = 2 आपल्याला मिळून जाईल. त्यानंतर ॲडिशन करून घ्यायची,
एट प्लस क्रॉस क्रॉ एट, 0 प्लस 7 7, 1 प्लस 2 3। नंतर आता आपल्याला पॉईंट द्यायचा आहे, वरती एक संख्या सोडून पॉईंट आहे, खाली एक संख्या सोडून पॉईंट आहे, म्हणजे टोटल 2 संख्या सोडून पॉईंट आहे, म्हणजे आपल्याला द्यावं लागेल 3.78। तर हे आपलं ॲन्सर झालं। नेक्स्ट एक्झाम्पल पहा, 6.17 × 3.9। सर्वप्रथम 9 ने 6.17 ला मल्टीप्लाय करून घ्या, 9 × 7 = 63, 6 कॅरी जाईल 1 च्या डोक्यावर, म्हणजे 9 1 = 9, 9 + 6 = 15, परत 1 कॅरी जाईल 6 च्या डोक्यावर, 9 6 = 54, 54 + 1 = 55। नंतर इथे एक क्रॉस द्या 3 ने मल्टीप्लाय करण्या अगोदर, 3 × 7 = 21, 2 कॅरी जाईल 3 1 = 3, 3 + 2 = 5। नेक्स्ट 6 3 = 18। नंतर ॲडिशन करून घ्या, 3 5 + 1 = 6, 5 + 5 = 10, 1 कॅरी जाईल 5 + 1 = 6, 6 + 8 = 14, 1 कॅरी जाईल 1 + 1 = 2। आता पॉईंट द्यायचा आपल्याला वरती आहे 6.17, म्हणजे 2 संख्या सोडा आणि 3.9 म्हणजे 1 संख्या सोडून, टोटल आहे 3 संख्या सोडून आपल्याला पॉईंट द्यायचा आहे, म्हणजेच 1 2 3। तर आपला ॲन्सर मिळेल आपल्याला 24.63। नेक्स्ट एक्झाम्पल पहा, एक्झाम्पल नंबर 3, 0.57 0.57 × 2। एकदम सिंपल मल्टिप्लिकेशन आहे, 2 × 7 = 14, 1 कॅरी जाईल 5 × 2 = 10, 10 + 1 = 11, 11 चा 1 इथे शिल्लक राहील, 1 0 च्या वर कॅरी जाईल 2 0 चा 0, 0 + 1 = 1। नंतर आपल्याला पॉईंट द्यायचा आहे, वरती 2 संख्या सोडून पॉईंट आहे, तर आपल्याला खाली सुद्धा 2 संख्या सोडून आपल्याला पॉईंट द्यावा लागेल, म्हणजेच आपल्याला 1.14 हे आपलं ॲन्सर मिळून जाईल। त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल पहा, 5.04 × 0.7, 0.4 × 0.7। तर अशा प्रकारचे एक्झाम्पल सॉल्व करताना पहा, एक आपल्याला आपण एक्झाम्पल यामध्ये कन्वर्जन करू शकतो, पहा अशा प्रकारे 15.4 × 7, कारण यामधील जो दशांश म्हणजे डेसिमल पॉईंट आहे तो आपण एक डिजिट राईटकडे सरकवला आहे दोन्ही संख्यामधील, त्यामुळे संख्यामध्ये कोणताही बदल होणार नाही आणि दोन्हींचा ॲन्सर आपल्याला सेम मिळेल। फर्स्ट पहा, मी ॲन्सर दाखवतो तुम्हाला, ॲन्सर कशा पद्धतीने मिळतं, 7 4 = 28, 2 कॅरी जाईल 7 0 = 0, 2 आहे तसे शिल्लक इथे येतील, नंतर 7 5 = 35, 3528। आपल्याला पॉईंट द्यायचे आहेत, वरती 2 आणि खाली 1, म्हणजे 3 संख्या सोडून पॉईंट द्यायचे, म्हणजे आपल्याला मिळतील 3.528। आता नेक्स्ट पहा, हेच एक्झाम्पल आपण ह्या पद्धतीने सोडवू, पहा 7 4 = 28, 2 कॅरी जाईल तसेच 2 खाली येईल, परत 7 0 + 0 + 2 2 राहील, नंतर 7 5 = 35,
त्यानंतर पहा आपल्याला जो पॉईंट मिळालेला आहे तो किती संख्या सोडून पॉईंट द्यायचा आहे, एक संख्या सोडून, तर आपल्याला ते पॉईंट इथं द्यावं लागेल. तर ह्या एक्झाम्पलमध्ये पहा आपल्याला इथे झिरोने मल्टिप्लिकेशन करून घ्यावं लागेल. झिरो इंटू फोर झिरो, त्यानंतर झिरो सा झिरो, त्यानंतर झिरो इंटू फाईव्ह झिरो, त्यानंतर पहा एट टू फाईव्ह थ्री. आता आपल्याला जो पॉईंट द्यायचा आहे तो किती संख्या सोडून पॉईंट पहा, वरती दोन आणि खाली एक म्हणजे तीन संख्या सोडून, म्हणजे आपल्याला थ्री पॉईंट असं मिळेल इथे. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल पहा, वीरेंद्रा बॉट 18 बॅग्स ऑफ राईस, इच बॅग वेट 5.250 के जी, हाऊ मच राईस डीड ही बाय ऑल्टोगेदर. इफ द राईस कॉस्ट 42 रुपीज पर के जी, हाऊ मच डीड ही पे फॉर इट. म्हणजेच पहा वीरेंद्राने 18 बॅग्स राईसच्या घेतलेल्या आहेत, त्यामध्ये प्रत्येक बॅगचं वजन 5.250 इतकं आहे. तर आपल्याला विचारला आहे प्रश्न, हाऊ मच राईस डीड ही बाय ऑल्टोगेदर. तर 18 बॅगचं जे वजन आहे ते टोटल किती राईस त्याने घेतला आहे त्यावरून आपल्याला काढता येईल. म्हणजेच सर्वप्रथम आपल्याला फाईव्ह पॉईंट टू फाईव्ह झिरो इंटू 18 यांचं मल्टिप्लिकेशन करून घ्यावं लागेल. पहा मल्टिप्लिकेशन कशा पद्धतीने करायचं, 8 झिरोचा झिरो, 8 फाईव्हचा 40, 8 टूचा 16 प्लस 4 20, तो कॅरी जाईल 8 फाईव्हचा 40, 40 प्लस 2 42 इंटू 0 5 2 5 एडिशन करून घ्यायची, 0 0 5 4 9 पॉईंट देऊन घ्या, 94.5. तर राईसचं जे टोटल वजन आहे ते आपल्याला मिळेल 94.5 kg. आता इथे पहा, इफ द राईस कॉस्ट 42 रुपीज पर के जी, एका किलो राईसची किंमत 42 रुपये आहे, तर 94.5 kg ह्या राईसची किंमत किती होईल, तर याला आपल्याला 42 ने मल्टिप्लाय करायला लागेल. म्हणजे पहा 94.5 × 42 5 is 10, 4 2 is 8, 8 plus 1 9, 9 2 is 18, 4 5 is 20,
टू कॅरी जाईल, फोर फोरचा सिक्सटीन, सिक्सटीन प्लस टू एटीन, वन कॅरी, नाईन फोरचा थर्टी सिक्स, थर्टी सिक्स प्लस वन थर्टी सेवन, झिरो, नाईन, एट एटचा सिक्सटीन, एट प्लस एट सिक्सटीन, वन कॅरी जाईल, सेवन प्लस वन एट प्लस वन नाईन, थ्री नंतर पॉईंट, आन्सर मिळेल आपल्याला थ्री थाउजंड नाईन हंड्रेड सिक्स्टी नाईन. तर आपल्याला जे आन्सर मिळालं आहे ते आहे रुपीजमध्ये ही पे 3969 रुपीज. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल पहा. वेदिका हॅज 23.50 मीटर्स ऑफ क्लोथ, सी यूज्ड इट टू मेक 5 कर्टन्स ऑफ इक्वल साईज. इफ ईच कर्टन रिक्वायर्ड 4 मीटर्स 0.25 सेंटीमीटर टू मेक, हाऊ मच क्लोथ इज लेफ्ट ओव्हर. तेव्हा वेदिका हॅज 23.50 मीटर्स ऑफ क्लोथ, म्हणजे वेदिकाकडे 23.50 मीटर इतकं लांबीचं कापड आहे. इथे लिहू टोटल क्लोथ ट्वेंटी थ्री पॉइंट फिफ्टी. त्यानंतर पहा, सी यूज्ड इट टू मेक 5 कर्टन्स ऑफ इक्वल साईज. कर्टन मेड 5, तर 5 कर्टन बनवले आहे इक्वल साईजचे. त्यानंतर पहा, इफ ईच कर्टन रिक्वायर्ड 4 मीटर पॉईंट 25 सेंटीमीटर टू मेक, आणि एका कर्टनला 4.25 सेंटीमीटर इतकं कापड लागतं, म्हणजेच वन कर्टन रिक्वायर्ड 4 मीटर 25 सेंटीमीटर क्लोथ. हाऊ मच क्लोथ इज लेफ्ट ओव्हर. तर आपल्याला यामधून असा प्रश्न विचारला आहे, तर किती क्लोथ शिल्लक राहिला असेल, म्हणजेच आपल्या इथे मल्टिप्लिकेशन करून घ्यावं लागेल. पहा, आपल्याला हे जे का क्लोथ आहे 4 मीटर 25 सेंटीमीटर आपल्याला मीटरमध्ये कन्वर्जन करून घेऊ. आपल्याला माहिती आहे 1 मीटर इक्वल टू 100 सेंटीमीटर, म्हणजेच 25 सेंटीमीटरचे आपल्याला मिळतील. पहा, 4 प्लस 25 डिवाइड बाय 100 इक्वल टू
फोर प्लस 0.25 देन 40 ने आपल्याला मिळून जाईल पहा 4.25 मीटर. एका कर्टनसाठी 4.25 मीटर, तर 4 कर्टनसाठी किती लागेल बा आपल्याला, म्हणजे आपण त्याला 4 ने मल्टिप्लाय करून घेऊ. 4.25 × 4 4 5 = 20, 2 carry, 4 2 = 8 + 2 = 10, 1 carry, 4 4 = 16 + 1 = 17. तर टोटल एक क्लोथ लागत आहे 4 कर्टनसाठी, ते आहे 17 मीटर. आणि फॉर 4 कर्टन्स तर आपल्याला टोटल क्लोथ आहे 23.50. तर त्यामधून आपल्याला हे 17 मायनस करावे लागतील आपल्याला, म्हणजे किती क्लोथ शिल्लक राहील ते मिळून जाईल. म्हणजे पहा, देअरफोर 23.50 मायनस 70.005, 13 मधून 7 जातील 7 8 9 10 11 12 13, 6 शिल्लक राहील, ते 0 6.50 मीटर. देअरफोर 6.5 मीटर क्लोथ लेफ्ट ओव्हर तर 6.5 मीटर हे इतकं कापड शिल्लक राहील. आय होप फ्रेंड्स यू विल अंडरस्टँड दिस एक्झरसाईज. पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढील टॉपिकसह पुन्हा उपस्थित होऊ, तोपर्यंत धन्यवाद.